आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले बघायचं आहे इयत्ता बारावीचा जो इंग्रजीचा धडा आहे याच्यामधला पुरवठा विश्लेषण अर्थशास्त्राचा पुरवठा विश्लेषण सप्लाय अनालिसिस अगोदरच्या धड्यामध्ये आपण बघितलाय मागणी मागणी विषय आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे आज आपण पुरवठा ही जी मूलभूत आर्थिक संकल्पना आहे याची माहिती घेणार आहोत कशाची माहिती घ्यायची आपल्याला आज पुरवठा ही जी आर्थिक संकल्पना मूलभूत आर्थिक संकल्पना ही जी मुख्य आर्थिक टर्म आहे ती आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत पुरवठा ही जी गोष्ट आहे ही जी संकल्पना आहे विक्रेत्याकडे एका विशिष्ट कालावधीमध्ये विक्रीसाठी जी उपलब्ध नगसंख्या किंवा सेवा असते त्याला पुरवठा असं म्हणतात कोणत्याही विशिष्ट किंमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय कळालं का पुरवठा कशाला मानायचा आपण हे बघितलं आहे आता या संपूर्ण ज्या संकल्पना आहेत त्या आपण सविस्तरपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकूण उत्पादन साठा आणि पुरवठा या संकल्पना आपण पाहतोय सुरुवातीला आपण बघतोय एकूण उत्पादन कशाला म्हणायचं उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जातो कोणतंही उत्पादन असू द्या ते उत्पादन करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते साबणाचं उत्पादन असू द्या पेनचं उत्पादन असू द्या किंवा एखादी शेतातली शेतमाल असू द्या त्याची एक, एक विशिष्ट प्रक्रिया असते विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय बघा जेव्हा एकूण उत्पादन ही संकल्पना स्पष्ट करायची असते तेव्हा त्याच्यासाठी विशिष्ट कालावधी हा गृहीत धरला जातो आणि त्या विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट नगसंख्येचं जे उत्पादन असतं त्या उत्पादनाची बेरीज त्याला म्हणायचं एकूण उत्पादन एकूण आणि उत्पादन जे हे आहे ते उत्पादन उपभोगाचं माध्यम मा आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये आदानांचे रूपांतर प्रदानामध्ये किंवा वस्तूच्या उत्पादना हो मध्ये होते आता आपण हे समजली संकल्पना एकूण उत्पादनाची आता आपल्याला पुढची संकल्पना बघायची आहे साठा स्टॉक इंग्रजीमध्ये साठ्याला काय म्हणायचं स्टॉक विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा एखादा जो विशिष्ट कालावधी असतो त्या विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली जी एकूण नगसंख्या असते त्याला साठा असं सा, म्हटलं जात कशाला साठा म्हणतात हे आपल्या लक्षात आलेले समजा एखादा दुकानदार असत आणि दुकानदाराकडे समजा साबण आहे साबणाचा उपलब्ध साठा किती आहे त्याला काय म्हणायचं साठा म्हणायचं किती नगसंख्या आहे त्याच्याकडे साबणाची समजा साबणाची जर शंभर नगसंख्या त्याच्याकडे असेल तर हा त्याच्याकडे एवढा साठा आहे असं आपण म्हणू शकतो पुरवठ्याचे स्रोत काय आहे पुरवठा कशाच्या आधारे होतो साठ्याच्या आधारे लक्षात ठेवा पुरवठा कशाच्या आधारे होत तो समजा आपल्या विहिरीत पाणी म्हणजे तो साठा आहे विहिरी जर पाणीच नसेल तर पाण्याचा पुरवठा होईल का म्हणजे दुकानात जर वस्तू एक त्याच्या भंडारामध्ये त्याच्या मध्ये जर वस्तूच नसतील त्याचा साठाच नसेल तर त्याचा पुरवठा होईल का नाही म्हणून हा जो साठा आहे हा साठा कशाचा सुरू होत आहे पुरवठ्याच साठ्यामधूनच पुरवठा होत असतो तो संभाव्य पुरवठाच असतो लक्षात घ्या जो साठा साठवलेला असतो कुठलाही साठा असू द्या साबणांचा साठा असू द्या चहापत्तीचा साठा असू द्या ऊसाचा साठा असू द्या भाजीपाल्याचा साठा असू द्या ज्वारीचा साठा असू द्या गव्हाचा साठा असू द्या एखाद्या व्यक्तीकडे जर विशिष्ट साठा असेल तर तो संपूर्ण व्यक्ती त्याचा उपभोग घेत नसतो तर म्हणूनच म्हटलं जातं हा पुरवठा हा थोडक्यामध्ये संभाव्य भविष्यातला साठाच असतो येते का लक्षात उत्पादन वाढले की साठा वाढू शकतो बरोबर ना उत्पादन जर वाढलं तर साठा वाढणारच आहे ना म्हणजे उत्पादन वाढलं त्या अनुषंगानं साठा वाढत असतो सामान्यत साठा हा, हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो बरो बरोबर आहे ना समजा आपल्या विहिरीमध्ये पाणी आहे अर्धी विहीर आणि आपला पुरवठा घरात करायचा पाण्याचा जर साठा नसेल तर पुरवठा करता येतो का नाही साठ्यातून पुरवठा केला जातो म्हणून पुरवठा हा नेहमी साठ्यापेक्षा कमी असतो म्हणजे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो कोणत्याही बाजूने बोललं तरी अर्थ एकच आहे तो स्थिर असून अलवचिक असतो पुरवठा हा स्थिर असतो आणि तो एका जागेवर एका ठिकाणी गोडाऊन मध्ये कुठंतरी ठेवलेला असतो तो स्थिर असतो तो अलवचिक असतो लक्षात ठेवा परंतु परंतु ज्या नाश पावणाऱ्या वस्तू असतात ज्या नाशवंत वस्तू असतात यांच्या बाबतीत साठा आणि पुरवठा हा समान असतो कशाच्या बाबतीत साठा समान असतो साठा आणि पुरवठा या नाशवंत वस्तू आहेत उदाहरणार्थ शेतीमाल असेल शेतीमालामध्ये भाजीपाला दूध असेल मासे असेल मासे असतील या वस्तूंचा साठा आणि पुरवठा हा नेहमी सारखाच असतो पण ज्या टिकाऊ वस्तू असतात त्या टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असतो उदाहरणार्थ फर्निचर कपडे का बरं हा पुरवठ्यापेक्षा साठा जास्त असतो कारण हे टिकाऊ वस्तू आहेत समजा आज जरी नाही विकल्या तरी विक्रेता भविष्यामध्ये किंमत वाढेल म्हणून तो साठा करून ठेवू शकतो कारण त्या नाश पावत नसतात आता याच्यानंतरची जी संकल्पना आहे ती संकल्पना पाहणार आहोत ती संकल्पना आहे पुरवठा कोणती संकल्पना आहे पुरवठा आता आपण पुरवठा संकल्पना बघूया पुरवठा ही संकल्पना बदलणारी आहे सापेक्ष म्हणजे बदलणारी त्याच्यासाठी काही घटक कारणीभूत ठरत असतात लक्षात ठेवा पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे पुरवठा हा नेहमी किंमत वेळ आणि नगरसंख्या या संदर्भात स्पष्ट केले जाते जेव्हा पुरवठा ही संकल्पना स्पष्ट करायची असते तेव्हा त्याच्यामध्ये किंमत वेळ आणि नगरसंख्या या गोष्टी सांगून पुरवठा ही संकल्पना स्पष्ट केली जाते हा पुरवठा शब्द कशा कशाची संबंधित आहे पुरवठा शब्द काळ आणि किंमत काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित आहे म्हणजे कस विशिष्ट काळात विशिष्ट वस्तूची मागणी वाढते विशिष्ट काळामध्ये विशिष्ट वस्तूची किंमत कमी होते असा हा पुरवठा काळ आणि यांच्याशी संबंधित आहे दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय पुरवठा कशाला म्हणायचं एक जो विशिष्ट काळ असतो त्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विशिष्ट नगसंख्या विक्रीसाठी पुरविली जाते त्याला पुरवठा असे म्हणतात सप्लाय पुरवठा कशाला म्हणायचं ते आपण आता आणि पुरवठा ही करंट संकल्पना आहे करंट म्हणजे प्रवाही चालणारी उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या समजा मी उत्पादक आहे आणि मी काही वस्तू उत्पादित केलेल्या आहेत आणि त्यांची जी नगसंख्या आहे ती आणि विशिष्ट काळ जसे की एक दिवस एक आठवडा एक महिना एक वर्ष यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय पुरवठा कशाला म्हणायचं आणि साठा कशाला म्हणायचं हे आपल्या लक्षात आलेलं आहे बर मी आता आपल्याला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करू शकता साठा जास्त असतो की पुरवठा ते कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा म्हणजे मग मला समजेल की आपल्याला आतापर्यंत शिकवलेलं समजलंय किंवा नाही बघा इथं हा साठा आहे आणि हा दुकानात उपलब्ध असलेला बाजारात उपलब्ध असलेला पुरवठा आहे आता आपण याच्या व्याख्या बघणार आहोत बर आता आपल्याला काय बघायचंय पुरवठ्याची व्याख्या बघायची पुरवठ्याची व्याख्या पॉल सॅम्युअलसन यांनी पुरवठा म्हणजे सप्लायची व्याख्या करत असताना दोन गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत त्या कोणत्या आपण बघू बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय अलग लक्षामध्ये म्हणजे समजा हा पेन आहे किंवा ही डबी आहे पावडरची बाजारात त्याची काय किंमत आहे आणि विक्रेता विक्रीसाठी त्या ज्या वस्तू आहेत किंवा हा स्टँड आहे स्टँड याची बाजारातली किंमत आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा दोन गोष्टी लक्षात आल्या वस्तूची बाजारात असलेली किंमत आणि त्या किंमतीला विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यांच्यातील जो संबंध आहे त्याला स्पॉल शॅम्युअल पुरवठा असं म्हणतात ही वाक्या लक्षात ठेवा विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील झो जो, जो भाग बघा विशिष्ट वेळी आणि विशिष्ट किमतीला विक्रेत्याकडे जो साठा असतो त्या साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा असे म्हणतात कशाला म्हणायचं पुरवठा पुरवठा आणि साठा याच्याला संबंध लक्षात घ्या साठा किती असू द्या तुमच्याकडं त्याला आपण पुरवठा म्हणू शकत नाही कारण विक्रेत्याजवळ जो, जो साठा आहे तो साठा विशिष्ट किमतीला किती नगसंख्या तो विकू इच्छितो त्याला पुरवठा असं म्हणायचं पुरवठ्याचा संबंध वस्तूंच्या नगसंख्येशी असून विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी असते हे स्पष्ट होते कळतंय पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ज्याच्याकडे ती गोष्ट आहे ज्याच्याकडे जी वस्तू आहे ज्याच्याकडे जी सेवा आहे त्याची ती सेवा वस्तू विकण्याची जी इच्छा असते तयारी असते त्याला पुरवठा म्हणतात पुरवठा या गोष्टीवर अवलंबून असतो समजा आपण दररोजच्या व्यवहारातले एक उदाहरण घेऊ समजा एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याकडं चार हजार किलोग्राम तांदूळ आहे किती तांदूळ आहे चार हजार किलोग्राम आणि त्याच्यातला त्याला चाळीस रुपये किमतीने एक हजार किलो तांदूळ विकायचा आहे मग याच्यामध्ये पुरवठा किती आहे एक हजार किलोग्राम आणि साठा किती चार हजार किलोग्राम म्हणजे आपल्याला इथं लक्षात आलेलं असेल जरी त्याच्याकडं साठा हा चार हजार किलोग्रॅम असला तरी पुरवठा हा फक्त एक हजार किलो आहे प्रत्यक्ष पुरवठा किती करतोय तो एक हजार किलो समजलं तांदळाच्या बाबतीतलं उदाहरण आता आपल्याला पुरवठा पत्रक बघायचंय पुरवठा पत्रकाचे दोन प्रकार आहेत एक वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरं आहे दुसरं कोणतं आहे बाजार पुरवठा पत्रक आपण एक एक सविस्तर अभ्यास करू वैयक्तिक पुरवठा पत्र कशाला म्हणतात एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बघा एक जो विशिष्ट कालखंड आहे समजा एक महिन्याचा असेल दोन महिन्याचा असेल तीन महिन्याचा असेल सहा महिन्याचा असेल एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असताना एकच किंमत नाही बरं का वेगवेगळ्या किमती असताना बाजारात जो विक्रेता आहे एक विक्रेता आहे त्या विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक पुरवठा होय कळलं का म्हणजे बाजारात एखादी वस्तू असेल आणि ती वस्तू बाजारात वेगवेगळ्या किमती असताना विक्रेता जेव्हा बाजारात विक्रीसाठी आणतो आणि तो नगसंख्येद्वारे दर्शवतो त्याला म्हणायचं वैयक्तिक पुरवठा पत्रक या तक्त्याच्या माध्यमातून आपण स्पष्ट करून घेऊया क्ष वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये आणि क्ष वस्तूचा पुरवठा इथं दोन कॉलम केलेत पहिल्या कॉलम मध्ये आहे बघा एका वस्तूची किंमत दहा रुपये वस्तूची किंमत दहा रुपये असताना वस्तूचा पुरवठा किती केलाय शंभर किलो आणि त्या वस्तूची किंमत बदलली आणि किती झाली वीस रुपये प्रति किलो वीस रुपये किलो वस्तू पुरवठा किती केला विक्रेत्यानं त्यानं दोनशे किलो त्याच्यानंतर वस्तूची किंमत तीस रुपये झाली मग किती केला वस्तूचा पुरवठा तीनशे किलो ग्रॅम जेव्हा वस्तूची किंमत चाळीस झाली चाळीस किती झाली वस्तूची किंमत चाळीस किती केला पुरवठा त्याने चारशे वस्तूची किंमत पन्नास झाली बघा आता पन्नास पन्नास झाल्यावर किती केला त्याने पुरवठा पाचशे किलो आल्या लक्षामध्ये म्हणजे क्षवस्तूची किलो किंमत जेव्हा वाढत जाते तेव्हा क्षवस्तूचा पुरवठा सुद्धा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो आपण इथं बघितलं जेव्हा वस्तूची किंमत दहा रुपये होती तर त्या वस्तूचा पुरवठा शंभर होता वस्तूची किंमत पन्नास झाल्यावर त्या वस्तूचा पुरवठा हा पाचशे किलोग्रॅम झालेला आहे लक्षामध्ये कमी किंमत असल्यावर कमी पुरवठा होतो जास्त किंमत असल्यावर वस्तूंचा जास्त पुरवठा होतो ही गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायची आहे आपल्याला आता जर आलेखाच्या माध्यमातून ही गोष्ट दाखवायची असेल वैयक्तिक पुरवठा वक्र जर दाखवायचं असेल तर इथं क्ष अक्षावर आपण लिहू पुरवठा काय लिहायचं पुरवठा किलोग्रॅममध्ये आणि य अक्षावर आपण किंमत लिहू रुपयामध्ये आणि मग इथं बघा जसा जसा पुरवठा वाढतो किंवा जशी जशी किंमत वाढते तसा तसा पुरवठा वाढतो म्हणून हा जो प प वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे वाढत असलेला दिसतो कुठून कुठं वाढतय डावीकडून उजवीकडे हा वैयक्तिक पुरवठा वक्र वाढत असलेला आपल्याला दिसून येतो आता याच्यानंतरचा जो पुढचा पत पत्रकाचा पुरवठा पत्रकाचा पत्रका प्रका प्रकार आहे तो आहे दुसरा बाजार पुरवठा पत्रक आता ही संकल्पना थोडी अगोदरच्या पेक्षा वेगळी आहे एका विशिष्ट कालावधीत एक जो विशिष्ट कालावधी असतो एक दिवसाचा दोन दिवसाचा महिन्याचा पंधरा दिवसाचा एका विशिष्ट कालावधीसाठी बाजारात निरनिराळ्या किमती असताना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजे बाजार पुरवठा होय आपण मग अशी बघितलं तेव्हा एकच विक्रेता होता आता बाजारातले जे निरनिराळे विक्रेते आहेत जे सर्व विक्रेते आहेत ते काय करतात विक्रीसाठी आणलेल्या ज्या विविध नगसंख्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या किंमती झाल्यावर जे, जे विशिष्ट नगसंख्या बाजारात विक्रीसाठी आणतात त्याला बाजार पुरवठा असं म्हणतात आता इथं बघा आपण काही कॉलम करूया आणि या कॉलममध्ये पहिल्या कॉलममध्ये वस्तूची किंमत आणि इथं अविक्रेता ब विक्रेता क विक्रेता आणि त्यांनी एकूण बाजारात केलेला पुरवठा जेव्हा वस्तूची किंमत दहा रुपये आहे पहिल्या विक्रेत्याने किती पुरवठा केला शंभर वस्तूंचा दुसऱ्याने दोनशे वस्तूंचा तिसऱ्या विक्रेत्याने तीनशे वस्तूंचा आणि मग एकूण पुरवठा किती झाला सहाशे अशाच पद्धतीने वाढत वाढत वाड़ जाऊन आपण शेवटी जेव्हा वस्तूची किंमत पन्नास रुपये होती तेव्हा विक्रेत्याने किती पुरवठा केला पाचशे किलोग्रॅम दुसऱ्याने किती केला सहाशे पुरवठा आणि सातशे असा एकूण पुरवठा किती झाला अठराशे किलोग्राम म्हणजे जशी जशी किंमत वाढली वस्तूची तशी तशी बाजारातलं बाजार, बाजार पुरवठ्याचं जे तक्ता आहे तो वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो टक्ता वाढत गेलेला दिसला ना आपल्याला इथं अबक विक्रेत्यांनी बाजारात केलेली पुरवठ्याची बेरीज केली असता एकूण बाजार पुरवठा आपल्याला मिळाला आता त्याच पद्धतीने आपण बाजार पुरवठ्याचा वक्र पाहूया वक्र कसा होतो ते बघूया बघा इथं बाजार पुरवठ्याच्या वक्रावर आपण इथं क्षय अक्षवर पुरवठा लिहूया आणि वाय अक्षावर त्याची किंमत आता जसा जसा पुरवठा वाढतो तशी तशी किंमत वाढत असलेली आपल्याला दिसून येते बघा पुरवठा किती आहे तीनशे पुरवठा किती आहे सहाशे पुरवठा किती आहे नऊशे आणि इथं आपण बघतोय पुरवठा क्ष अक्षावर पुरवठा नगसंख्या आणि य अक्षावर किंमत दाखविली आहे पुरवठा वक्र प प हा डावीकडून उजवीकडे वरती जाणारा आहे बाजार पुरवठा नगरसंख्या आणि किंमत यांचा संबंध इथं प्रत्यक्ष दाखवलेला आपल्याला दिसून येतो आलं लक्षामध्ये मध्ये आता आपल्याला पुढचा अत्यंत महत्वाचा भाग बघायचा आहे तो म्हणजे पुरवठा निर्धारक घटक म्हणजे बाजारात जो पुरवठा होतो हा कोण कोण त्या घटकावर निर्धारित होतो तो पाहूया याच्यामध्ये पुरवठा निर्धारण करणारा पहिला घटक आहे वस्तूची किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा अतिशय महत्वाचा घटक आहे जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत जास्त असते तेव्हा पुरवठा सुद्धा जास्त केला जातो आणि जेव्हा कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो हे लक्षात ठेवा म्हणजे वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो पुरवठा निर्धारण करणारा दुसरा घटक आहे तंत्रज्ञानाची स्थिती समजा उत्पादन करण्यातल्या तंत्रात जर जा सुधारणा झाली तर उत्पादनात वाढ होते आणि मग पुरवठा सुद्धा वाढतो कारण उत्पादन खर्च कमी होतो ना आणि उत्पादन खर्च कमी झाला की पुरवठा वाढतो उत्पादन खर्च कमी झाला की उत्पादन वाढते आणि उत्पादन वाढलं की त्याच अनुषंगाने पुरवठा सुद्धा वाढतो त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे उत्पादन खर्च उत्पादक घटकांच्या किमती जर वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो आणि परिणाम काय होईल उत्पादनाचा खर्च जर वाढला समजा हा पेन आहे माझ्याकडं या पेनचा जर उत्पादन करणाऱ्याला सुरुवातीला एक रुपये खर्च येत असेल तेव्हा तो पुरवठा व्यवस्थित करत होता आणि याची जर अचानक किंमत वाढली उत्पादक घटकाची पाच रुपयाला जर पेन पडत असेल तर पुरवठा वाढेल का वाढणार नाही कारण त्याची कॉस्टिंग वाढेल आणि मग उत्पादन खर्च वाढल्यामुळं त्याचा पुरवठा परिणामी कमी होतो पुढचा परिणाम करणारा घटक आहे पायाभूत सुविधा पायाभूत सुविधा म्हणजे वस्तू निर्मितीसाठी ज्या आवश्यक पायाभूत सुविधा आहेत जसं की वीज वाहतूक दळणवळण या पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन घटकावर होत असतो होतो का नाही होतो ना आणि परिणामी पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होतो जर या ज्या सुविधा आहेत याचा जर अभाव निर्माण झाला तर उत्पादन कमी होतं आणि पुरवठा सुद्धा कमी होतो आणि सुविधांची या जर सुविधा वाढल्या तर उत्पादन वाढतं आणि पुरवठा सुद्धा उत्पादकाकडून जास्त प्रमाणात केला जातो पुढचा मुद्दा आहे सरकारची ध्येय धोरणे हे बघा कुठलंही शासकीय धोरण जर अनुकूल असलं एखाद्या उत्पादनाला तर त्याचं उत्पादन वाढतं आणि शासनाचं धोरण प्रतिकूल म्हणजे त्याला जर योग्य नसेल प्रतिकूल असेल तर पुरवठा सुद्धा कमी होतो जसं की सरकारचे जे करविषयक नियम आहेत अर्थसाही आहे औद्योगिक धोरण आहेत या धोरणामुळे उत्पादन आणि पुरवठा जास्त होऊ शकतो काय होतो जास्त होतो त्यामुळे सरकारचा सरकारच्या धोरणावर पुरवठा अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येतं आता त्याच्यानंतर पुरवठा निर्धारण करणारा सहावा घटक आहे नैसर्गिक परिस्थिती म्हणजे निसर्गावर सुद्धा पुरवठा हा अवलंबून असतो म्हणजे निसर्ग जर अनुकूल असेल तर उत्पादन जास्त होतं आणि पुरवठा वाढतो आणि नैसर्गिक वातावरण जर प्रतिकूल असेल तर उत्पादन कमी होतो आणि परिणामी पुरवठा सुद्धा कमी होतो सातवा उत्पादक घटकावर परिणाम करणारा घटक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज समजा उत्पादकाला जर वाटत असेल की भविष्यामध्ये आपल्या उत्पादनाच्या किमती या वाढणार आहेत तर तो पुरवठा काय करतो काय करतो पुरवठा पुरवठा साठा वाढवतो वाढवतो ना आणि त्यामुळे पुरवठा कमी होतो जर त्याला वाटलं का आता याच्या किमती ना वाढणार आहेत तर तो, तो वस्तू विकणार नाही त्याचा साठा करील आणि साठा केल्यामुळे बाजारात पुरवठा कमी होईल आणि याच्या उलट जर उत्पादकाला वाटलं की भविष्यामध्ये या वस्तूंच्या हो किमती या कमी होणार आहेत तर तो साठा वाढवून ठेवी का नाही आणि मग तो पुरवठा वाढवेल लक्षात ठेवा म्हणजे अंदाज भविष्य काळातले जर असले तर त्याचा परिणाम हा उत्पादक घटकावर होत असतो आणि पुरवठ्यावर निर्धारित करणारे घटक आणखीन पण आहेत बाजाराचं स्वरूप कसं आहे इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती म्हणजे त्याला पर्याय असणाऱ्या वस्तूंच्या किमती कशा आहेत याच्यावर पण पुरवठा निर्धार होतो आयात निर्यातीचे संबंध कसे आहेत एखाद्या देशाशी दुसऱ्या देशाशी औद्योगिक संबंध कसे आहेत उत्पादक घटकांची उपलब्धता कशी आहे याचा सुद्धा पुरवठ्यावर परिणाम होत असतो आणि हे वर सांगितलेले घटक जर अनुकूल असतील तर पुरवठा वाढतो आणि हे जर घटक प्रतिकूल असतील तर पुरवठा घटतो म्हणजे कमी होत असतो लक्षामध्ये आता आपल्याला बघायचा आहे पुरवठ्याचा नियम पुरवठ्याचा नियम बघायचा आहे काय नियम आहे त्या पुरवठ्याचे आर्थिक सिद्धांतात जसे मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा नियम सुद्धा मूलभूत नियम आहे जे आर्थिक सिद्धांत आहेत या सिद्धांतात जसा मागणीचा नियम आहे त्याच पद्धतीने पुरवठ्याचा सुद्धा नियम आहे आल्फ्रेड मार्शल हे जे अर्थतज्ज्ञ आहे त्यांनी अठराशे नव्वदमध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं त्याचं नाव होतं अर्थशास्त्राची मूलतत्वे रिकाम्या जाग्या भरा एका वाक्यात उत्तरे द्या चुकीबरोबर याच्यामध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं अल्फ्रेड मार्शल काय अर्थतज्ज्ञाचं नाव अल्फ्रेड मार्शल कधी लिहिलं पुस्तक अठराशे नव्वद त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात त्यांनी मागणीचा नियम मांडला आणि पुरवठ्याचाही नियम मांडल्याला आपल्याला दिसून येतो त्यांनी या नियमामध्ये मागणी आणि पुरवठ्याचा परस्पर संबंध स्पष्ट केलेला दिसून येतो काय दिसून येतो परस्पर संबंध नियम काय नियम आहे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किंमतीला ज्यादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो बघा बाकीच्या परिस्थिती स्थिर आहेत आणि वस्तूच्या अधिक किमतीला ज्यादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो साधी गोष्ट आहे ना समजा तुमच्याकडं दहा वस्तू आहेत आणि त्याची किंमत वाढली की तुम्ही त्या वस्तू विकणार ना आणि तुमच्याकडच्या दहा वस्तूची किंमत कमी झाली तुम्ही विकणार का नाही म्हणजे त्याचा पुरवठा तुमच्याकडून बाजारात केला जाणार नाही कमी केला जाईल नगरसंख्येचा पुरवठा कमी दुसऱ्या शब्द जर आपल्याला सांगायचं इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगरसंख्येचा पुरवठा वाढतो आणि किंमती जर कमी झाल्या तर पुरवठा हा कमी होतो अशा प्रकारे नगसंख्या आणि किंमत यांचा समसंबंध असतो किंमत व पुरवठा यातील सहसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो पण सुरुवातीला आपण यश म्हणजे सप्लाय पुरवठा ग्रह धरूया यक्स म्हणजे वस्तू यफ म्हणजे फलन पी म्हणजे किंमत ही आपण याच्या आधारे सूत्र बघूया यश एक्स यश म्हणजे काय पुरवठा आणि वस्तू बरोबर कंसामध्ये एफ यफ म्हणजे काय फलन त्याला कंसात पी एक्स अशा पद्धतीने त्यांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पी म्हणजे किंमत एक्स म्हणजे वस्तू आता याची गृहितके बघूया पुरवठ्याच्या नियमाची काही गृहितके आहेत का कुठलाही नियम जेव्हा सांगितला जातो त्याची काही गृहितकं का असतात मग आता पुरवठ्याची काही गृहितकं का आहेत त्यातलं पहिलं गृहितक आहे गृहित धरलेली गोष्ट स्थिर उत्पादन खर्च उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरलेले आहे जेव्हा हा जो पुरवठ्याचा नियम सांगितला तेव्हा नियम सांगत असताना उत्पादन खर्च स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल कळालं दुसरं गृहितक आहे स्थिर उत्पादन तंत्र पुरवठ्याचा नियम सांगत असताना स्थिर उत्पादन तंत्र स्थिर असतं उत्पादन तंत्रात बदल होत नाही असं गृहित धरलंय सुधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होते त्याच किमतीला पुरवठा वाढतो तिसरं गृहितक हवामानाच्या स्थितीत बदल नाही हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही हे गृहीत धरले आहे पूर भूकंप दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा घटू शकतो पुढचं गृहित काय या नियमाचं सरकारी धोरणात बदल नाही सरकारच्या व्यापारविषयक व कर विषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आलेले आहे त्याच्यानंतर पाचवा या नियमाचा गृहीत धरलेला घटक आहे वाहतूक खर्च स्थिर वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरले आहे उदाहरणार्थ चांगल्या वाहतूक सुविधामुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल त्याच्यानंतर सहावं गृहितक आहे इतर वस्तूंच्या किंमती स्थिर म्हणजे पर्यायी वस्तू ज्या असतात इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आलेले आहे जर इतर वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल त्याच्यानंतर सातवं गृहितक आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज इथं गृहित धरलेला नाही भविष्यकाळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे या ठिकाणी गृहीत धरलेले आहे आता आपण तक्त्याच्या सहाय्याने पुरवठ्याचा नियम खालील पत्रक व आकृतीच्या साहाय्याने आपण स्पष्ट करून पाहूया बघा वस्तूची प्रति किलो किंमत आणि क्षवस्तूंचा पुरवठा दहा रुपये किंमत असताना पुरवठा किती आहे शंभर पन्नास रुपये किंमत असताना पाचशे म्हणजे किंमत वाढली की पुरवठा वाढलेला आपल्याला इथं दिसून येतो इथं ये पुरवठा वक्र आपण इथं बघूया बघा पुरवठा वक्र इथं किंमत वाढली की इथं पुरवठा वाढलेला आपल्याला दिसून येतो इथं तीस रुपये किंमत असताना किती झालेला आहे पुरवठा तीनशे किलो म्हणजे पोप हा जो वक्र आहे पुरवठा वक्र तो आपल्याला किंमत वाढल्याबरोबर वाढताना दिसतो आता पुरवठा नियमाचे काही अपवाद आहेत ते अपवाद आपण आता बघणार आहोत पहिला अपवाद आहे श्रमाचा पुरवठा दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय म्हणजे एखाद्या व्यक्तीला श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास कशावर वेतनावर त्याला पुरवठा म्हणायचो तो पुरवठा वक्र आलेखाच्या साहाय्याने सुद्धा दाखविता येतो यामध्ये मजुरीचा दर वाढत असताना श्रमाचा पुरवठा वाढतो म्हणजे मजुरी वाढली का लोक कामाला जास्त येतात त्याच्यामुळं हा जो श्रमाचा पुरवठा वक्र आहे तो वरवर वरवर वर जाताना दिसतो पण मजुरीचा दर पुढे वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास कमी होतात आणि श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक म्हणजे मेहनत करणारा विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करतो का कारण त्याला कमी वेळामध्ये जर जास्त पैसे मिळायला लागले तर त्याच्या गरजा त्या पैशामध्ये भागतात आणि तो उरलेल्या वेळामध्ये आराम करण्याची इच्छा ठेवतो म्हणजेच एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा हा कमी होतो हे श्रमाच्या मागे वळणाऱ्या पुरवठ्याच्या वक्राच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येते बघा इथं पत्रक आहे श्रमाचे पुरवठा पत्रक समजा जर प्रति तासाला शंभर रुपये मिळत असतील तर कामाचे तास किती होतात पाच आणि एकूण मजुरी किती होते पाचशे पण तिथं जर वेतन दर प्रति तास वाढला दोनशे रुपये झाला तर मजूर जास्त तास काम करतो आणि त्याला पैसे जास्त मिळतात वेतनाचा दर जर तीनशे रुपये केला तर तो परत पैसे वाढल्यामुळे काय करतो काम थोडं कमी करतो कारण त्याला तेवढ्याच कामामध्ये त्याच्यापेक्षा कमी काम केलं तरी अठराशे रुपये मिळतात म्हणून श्रमाचा पुरवठा पत्रक या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून घ्या मागे भरणारा श्रमाचा वक्र इथं दाखवलाय त्या पद्धतीने आपण पाहू शकतो बघा इथं काय झालंय शंभर रुपये मजुरी असताना पाच दिवस त्याने पाच तास काम केलं दोनशे रुपये मजुरी असताना दोनशे रुपये मजुरी असताना इथं त्यानं किती काम केले बघा दोनशे रुपये मजुरी असताना सात तास काम केलं पण तीनशे रुपये मजुरी असताना तो वक्र पाठीमागे फिरला आणि त्याने कामाचे तास कमी केले आणि एक तास तो विश्रांती करायला लागला कारण अगोदर स्पष्ट केल्याप्रमाणे आणि मग हा बघा हा जो पुरवठा वक्र आहे तो वरवर वरवर जाताना वर परत इथं मजुरी वाढल्याबरोबर मागे वळताना आपल्याला दिसतो आलं लक्षामध्ये आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे या नियमाला अपवाद कृषी उत्पादने विशिष्ट वेळी उत्पादन होणारा शेतीमाल या नियमाला अपवाद नाही कारण शेतीचे हे कसं असतं हंगामी असतं हवामानात प्रतिकूल जर बदल झाला तर शेतीचे उत्पादन काय होतं कमी होईल शेती ना शेतीचं उत्पादन तेव्हा जास्त किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढणार नाही कारण वस्तूचा पुरवठा हा काही निर्माण करता येत नाही कोणत्या वस्तू शेती उत्पादने कृषी उत्पादने किंमत किती वाढू द्या बाजारामध्ये उत्पादन वाढलं तरी किंमत वाढली तरी त्याचा पुरवठा हा वाढू शकत नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे परिणाम करणारी रोख रकमेची तीव्र गरज जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजारात किमतीपेक्षाही कमी किमतीला विकू शकतो कारण त्याला जर गरज असेल तर तो तो कमी किमतीला विकेल आणि पुरवठा वाढवेल किमती वाढत नसतानाही विक्री करेल त्यामुळे पुर पुरवठ्यात वाढ होईल कारण त्याला जर काही एखाद्या त्याच्या घरी लग्न असेल किंवा इतर काही अडचण निर्माण झालेली असेल आणि त्याला त्याच्याकडे जर पैसे नसतील वस्तू आहेत पण पैसे नाही ती दहा रुपयाला वस्तू होती पण विकत कुणी घेत नाही जास्त मोठ्या प्रमाणात तर त्या वस्तूची किंमत आठ रुपये करेल आणि पुरवठा वाढवेल दुसरी गोष्ट आहे नाशवंत वस्तू नाशवंत वस्तूंच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा करू शकतात उदाहरणार्थ भाजीपाला अंडी कारण ही वस्तू जर जास्त दिवस टिकणारच नाही तर तो काय करेल मग कमी किमतीला पण जास्त पुरवठा करील ना तो आणि विकून टाकील पुढची गोष्ट आहे दुर्मिळ वस्तू या नियमाला अपवाद दुर्मिळ वस्तू आहेत ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा पुरवठा नियम सिद्ध होत नाही उदाहरणार्थ दुर्मिळ चित्रे नाणी मौल्यवान वस्तू का बरं कारण या वस्तूंची निर्मिती पुन्हा करता येत नाही म्हणून दुर्मिळ वस्तूच्या किमती कितीही वाढू द्या तरी त्यांचा पुरवठा हा वाढवता येत नाही कळालं पुरवठ्याला अपवाद असलेल्या गोष्टी बरोबर चला पुढे पुरवड्यातलं जे विचलन आहे व्हेरिएशन इन सप्लाय इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत बदल झाल्याने वस्तूंच्या नगसंख्येतही बदल होतो त्यास पुरवठ्यातील विचलन असे म्हणतात कळालं कळालं का म्हणजे इतर सगळ्या वस्तू गोष्टी स्थिर आहेत पण वस्तूच्या किमतीत बदल झाला की वस्तूंच्या नगसंख्येत बदल होतो वस्तूंची समजा किंमत बदलली कमी झाली किंवा जास्त झाली की त्यांच्या नगसंख्येत बदल होतो त्याला पुरवठ्यातील काय म्हणायचं विचलन आणि पुरवठ्यातील विचलन हे किती प्रकारचं असतं दोन किती प्रकारचं असतं दोन प्रकारचं कशाचं पुरवठ्याचं विचलन पहिलं आहे पुरवठ्याचा विस्तार इतर घटक स्थिर असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात देखील वाढ होते त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात काय सांगितलं इथं इतर घट घटक स्थिर आहेत आणि इतर घटक स्थिर असताना काय वाढलं पुरवठा वाढला किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढला त्याला काय म्हणायचं पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढल्यामुळे पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूला सरकतो आकृती मध्ये स्पष्ट केलं इथं आपण बघा इथं व्यवस्थित बघा समजून घ्या पुढच्या भागाकडे जातोय आपण आपण वरची आकृती बघितली ती समजून घ्या व्यवस्थित पुरवठ्याचा संकोच कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा देखील कमी होतो त्यास पुरवठ्याचा संकोच असे म्हणतात म्हणजे आपण जे बघितलं अगोदर त्याच्या एकदम विरोधी आहे काय बघितलं आपण पुरवठ्याचा विस्तार म्हणजे वाढणे आणि इथं काय आहे पुरवठ्याचा संकोच म्हणजे कमी होणे किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा हा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूला सरकतो कुठं सरकतो खालच्या बाजूला हे आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं इथं आता आपण पुढचा भाग बघूया चेंजेस इन सप्लाय पुरवठ्यातील बदल आपल्याला बघायचे किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलामुळे वस्तूचा पुरवठा बदलतो तेव्हा त्यास पुरवठ्यातील बदल असे म्हणतात किंमत स्थिर आहे पण इतर घटक बदललेत अगोदर काय होतं इतर घटक स्थिर आणि किंमत बदलली आता काय झालंय किंमत स्थिर आहे पण इतर घटकातील बदल घटक बदलल्यामुळे वस्तूचा पुरवठा बदलतो तेव्हा त्याला पुरवठ्यातील बदल असे म्हणतात आणि हे मग किती प्रकारचे बदल असतात हे दोन प्रकारचे पुरवठ्यातील बदल हे दोन प्रकारचे असतात पहिला आहे पुरवठ्यातील वाढ किंवा वाढ वृद्धी असंही म्हणतात आता बघा किंमत स्थिर आहे आणि इतर घटकात बदल झाल्यामुळे म्हणजेच उत्पादन घटकाच्या किमतीत घट कराच्या प्रमाणात घट तांत्रिक सुधारणा इत्यादीमध्ये जर अनुकूल बदल झाले तर पुरवठा वाढतो त्यास पुरवठ्यातील वृद्धी असे म्हणतात त्याच्यामुळे काय होतो पुरवठा त्याच्यामुळे पुरवठा हा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजवीकडे सरकतो वक्राच्या उजवीकडे सरकतो हे या खालच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय बघायचं पप हा मूळ पुरवठा वक्र आहे हा मूळ पुरवठा वक्र आणि पवन आणि पवन हा पुरवठा वक्राचे स्थानांतरित पुरवठा वक्र कसा बदलतोय ते बघा कशामुळे बदलतोय ते मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे आता आपण पुरवठ्यातील बदलाचा दुसरा घटक बघतोय पुरवठ्यातील घट किंवा रास डिक्रीज इन सप्लाय स्थिर किंमत असताना इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे म्हणजे उत्पादन घटकांच्या किमतीत वाढ करांच्या प्रमाणात वाढ जुने उत्पादन तंत्र इत्यादीत बदल झाल्यामुळे पुरवठा कमी होतो त्यास पुरवठ्यातील घट असे म्हणतात त्यामुळे पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या डावीकडे सरकतो हे या आकृतीमध्ये इथं स्पष्ट केलेलं आहे कळतंय ओके चला पुढे जाऊया आता आपल्याला काय बघायचंय खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पना आता बघूया आपण इथं आपल्याला खर्च संकल्पना दिसते बघा खर्च संकल्पना संयोजक जेव्हा उत्पादनाचे कार्य करतो तेव्हा त्याला विविध उत्पादकाचे घटक वाप उत्पादनाचे घटक वापरावे लागतात जसे की कच्चा माल श्रम भांडवल आणि या घटकांचा मोबदला द्यावा लागतो त्याला आणि या घटकावर केल्या जाणाऱ्या खर्चालाच उत्पादन खर्च असे म्हणतात उत्पादनात वाढ झाल्यास उत्पादन खर्च देखील वाढतो हे लक्षात ठेवायचं या खर्चामध्ये खालील तीन संकल्पनांचा समावेश होतो एकूण खर्च ही एक संकल्पना आहे दुसरी संकल्पना आहे सरासरी खर्च आणि तिसरी संकल्पना आहे सीमांत खर्च हे आपण आता एक, एक बघूया एकूण खर्च खर्च जी संकल्पना आहे त्यातली पहिली जी संकल्पना एकूण खर्च संयोजकाने वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकावर केलेला खर्च म्हणजेच एकूण खर्च होय उत्पादनाच्या विविध पातळ्यावर केला जाणारा एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज केल्यास एकूण खर्च मिळतो सूत्र काय त्याचं एकूण खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च स्थिर खर्च काय असतो स्थिर घटकावर केला जाणारा खर्च उदाहरणार्थ जमीन यंत्रे वगैरे वगैरे बदलता खर्च काय असतो बदलत्या घटकावर केला जाणारा खर्च हा खर्च कोणता आहे उत्पादनाच्या प्रमाणात बदलला जातो उदाहरण श्रम कच्चा माल ऊर्जा आणि इंधन पुढचा जो पुढची जी संकल्पना आहे ती आहे सरासरी खर्चाची सरासरी खर्चामध्ये आपल्याला काय म्हणता येईल सरासरी खर्च म्हणजे प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च होय एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागल्यास सरासरी खर्च मिळतो काय सूत्र त्या सरासरी खर्चाचं सरासरी बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या इथं सूत्राच्या साहाय्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं शेवटचा जो मुद्दा आहे या खर्च संकल्पनेचा सीमांत खर्च एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च होय सीमांत खर्चबरोबर अधिक नगरसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च उदाहरण द्यायचं झालं तर समजा इथं चार नगसंख्येच्या एकूण उत्पादन खर्च दोनशे रुपये असेल आणि पाचव्या नगरसंख्येचे उत्पादन केल्यास एकूण उत्पादन खर्च दोनशे पन्नास रुपये वाढतो तर सीमांत खर्च किती होतो हे सूत्राच्या सहाय्याने आपण इथं पन्नास रुपये दाखवलेलं आहे सीमांत खर्च किती झाला पन्नास रुपये दोनशे पन्नास मधून पन्नास गेले खाली किती राहिले पन्नास आता प्राप्ती संकल्पना प्राप्ती कशाला म्हणायचं विविध किमतींना बाजारात वस्तूंच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी रक्कम म्हणजे प्राप्ती म्हणजे त्यांचं एकूण उत्पन्न निव्वळ उत्पन्न प्राप्तीची संकल्पना ही एकूण प्राप्ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती यांच्याशी संबंधित आहे एकूण प्राप्ती कशाला म्हणायचं ते आपण बघू वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न असते पुढील सूत्राच्या सहाय्याने एकूण प्राप्ती मोजली जाते काय सूत्र आहे त्याचं एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत सूत्राच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला काढता येते तुम्ही ते काढा आणि आता पुढचं सरासरी प्राप्ती कशाला म्हणायचं प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय एकूण प्राप्तीला एकूण नगसंख्येने भागले असता सरासरी प्राप्ती मिळते म्हणजे एकूण जी प्राप्ती झालेली आहे त्याला एकूण नगसंख्येने भागायचं आणि मग आपल्याला तेव्हा सरासरी प्राप्ती मिळते सूत्र काय आहे त्याचं सरासरी प्राप्तीचं सरासरी प्राप्ती बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या समजा पंधरा टेबल विकल्यानंतर एकूण प्राप्ती किती झाली तीन हजार रुपये तर सरासरी प्राप्ती किती एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या केल्यानंतर ती येते तर ती किती येते दोनशे रुपये मग सरासरी प्राप्ती किती झाली दोनशे रुपये आणि शेवटचा मुद्दा आहे सीमांत प्राप्ती एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती खालील सूत्राच्या सहाय्याने सीमांत प्राप्ती काढली जाते सीमांत प्राप्ती बरोबर अधिक एक नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती समजा वीस टेबलच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती जर चार हजार रुपये झालेली असेल तर एकवीसवा टेबलच्या विक्रीनंतर एकूण प्राप्ती चार हजार दोनशे वेळी झाली असेल तर सीमांत प्राप्ती किती कशी काढायची सीमांत प्राप्ती अधिक एक नगरसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती आणि एकूण प्राप्ती म्हणजे बघा चार हजार दोनशे वजा चार हजार म्हणजे सीमांत प्राप्ती किती झाली दोनशे आपला आता हा धडा शिकून झालेला आहे तुम्ही आता खाली विधाने पूर्ण करा याच्यामध्ये सांगा बरं जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार तो, तो, धनात्मक असतो ऋणात्मक असतो प्रथम धनात्मक व नंतर ऋणात्मक किंवा शून्य असतो काय येईल सांगा कमेंटमध्ये कमेंट करा तसेच पुरवठा वक्र त्याच वक्राच्या वरच्या दिशेने सरकणे म्हणजेच पुरवठा संकोच आहे पुरवठ्याचा रहास आहे पुरवठ्याचा विस्तार आहे की पुरवठ्याचा वाढ कमेंट करा तीन नंबर जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजू सरकतो त्यास डॅश डॅश म्हणतात काय म्हणतात पुरवठ्याचा संकोच म्हणतात पुरवठ्याचा विस्तार म्हणतात पुरवठ्याचा ऱ्हास म्हणतात की पुरवठ्यातील वाढ काय म्हणतात सांगा काय म्हणतात बरोबर पुरवठ्याचा विस्तार त्याच पद्धतीनं पुढं दिलेली जी आहेत त्यांची सुद्धा उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा सहसंबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा आणि कोणत्या भागावर माहिती पाहिजे ते पण मला सांगा धन्यवाद